नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण शेतकऱ्यांनी विविध प्रयोग राबवलेले पाहिले असतील. आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना आपण शेतकऱ्यांना पाहिलं असेल. पण अहमदनगर शहराजवळीलच एका बुरानगर येथील शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये 400 ते 500 LED बल्ब लावून फुल शेती फुलवली आहे. तर नेमकी हे LED बल्ब कशासाठी लावलेले आहेत, त्याचं कारण काय, हे आपण त्यांच्याकडूनच आज जाणून घेणार आहोत. पूर्वी आम्ही गुलाब शेती करत होतो, तर त्याच्यामधून धडपड असं काहीतरी प्रगती करायची, नवीन नवीन आणायचं. लोक पॉलिहाऊसमध्ये जे शेती करतात, तर आपली काय परिस्थिती नाही, पॉलिहाऊस करायची, 40 लाख रुपये कर्ज घ्यायचं, मग ते हे करायचं. मग पॉलिहाऊसचीच व्हरायटी आम्ही पाहिली पॉलिहाऊसमध्ये, म्हणजे खूप सुंदर वाटली आम्हाला. त्याच्यामध्ये बँगलोरमध्ये 400 रुपये 500 रुपये किलो जाती. मग आम्ही गेल्या वर्षी ट्राय घेतली याची, मग त्या मी प्रयोग केला. गेल्या वर्षी लावली, सक्सेस झाली, भरपूर पैसे झाले, 150-200 रुपये किलोने गेली. फक्त ती पाऊसकाळ्यामध्ये ह्या व्हरायटीला पाणी सहन नाही होत, त्याच्यामुळं हे जूननंतर ही व्हरायटी लावावं लागती. आणि त्याच्यानंतर सूर्यप्रकाश कमी असतो. मग आम्ही बँगलोरला बघितलं, बल्ब लावतात, बल्बवर शेती करतात. 12 घंट्याचा दिवस आहे, तर ते 24 घंट्याचा दिवस करतात. झाडाची वाढ करून घेतात आणि लाईट बंद करतात, मग कळी लागती. मग फुलं आल्यानंतर 2 पैसे इन्कमसाठी जे पॉलिहाऊसमध्ये उत्पन्न घ्यायचं, तर आम्ही ओपनमध्ये घेतलं. धाडगे यांना आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे. यापूर्वीही त्यांनी विविध फुलांसह पासलीचा म्हणजेच जनावरांचं खाद्य याचा प्रयोग केला होता. सध्या शेतात लावलेल्या शेवंतीची त्यांनी शरद आणि सुप्रिया ही व्हरायटी देखील विकसित केली आहे. तर ही वर्षभर चालणारी व्हरायटी आहे. समजा हिला मार्केट नाही भेटलं, तर तुम्ही कटिंग केली तर ती परत फुटवा होतो. त्याला 12-61 सोडलं किंवा असं खत लावलं, काय स्प्रे घेतले, परत ती चालू राहते. असं 3 वेळा ही व्हरायटी येते. ह्या व्हरायटीला आम्ही नाव दिलं सुप्रिया व्हाईट. आणि जी पलीकडे दिसती, ते पवार साहेबांचं नाव दिलं, ते शरद व्हाईट पलीकडची. या असे नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे आणि त्याच्यातूनच प्रगती होती. त्यामुळे धाडगे यांच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा बुऱ्हाणनगरसह नागरदेवळे कापूरवाडी परिसरात होताना दिसते. या प्रयोगामुळे सायंकाळनंतर शेतात दररोज LED बल्बच्या प्रकाशानं शेत उजळून निघतं. ते पाहण्यासाठी अनेक जण धाडगे यांच्या शेतामध्ये येत आहेत. तर रस्त्याने जाणारे येणारे वाटसरू कुतूहलापोटी थांबून या अनोख्या प्रयोगाची माहिती घेताना पाहायला मिळत आहेत.